आज आपण गणेश चतुर्थी स्पेशल तळणीचे मोदक पाहणार आहोत. हे मोदक अतिशय सोप्या पद्धतीने कसे करता येईल आणि जास्त दिवस टिकणारे हे मोदक आहेत. साधारणतः 8 ते 10 दिवस या मोदकाला काहीही होत नाही आणि यामध्ये जी आपण स्टफिंग किंवा सारण तयार करणार आहे आणि ते सारण तर साधारणतः 20 ते 25 दिवससुद्धा टिकू शकतं असं ते सारण आज आपण पाहणार आहोत. तर अतिशय असे खुसखुशीत आणि क्रिस्पी तळणीचे मोदक चला तर कसे बनवायचे ते पाहूया. एका कढईमध्ये सारण बनवण्यासाठी 1 चमचाभर तूप गरम करून घ्यायचं आहे. तूप थोडंसं वितळलं की यामध्ये आपल्याला 1/2 वाटी रवा वापरायचा आहे. रवा बारीक असू द्या, मोठा असू द्या, कुठलाही तुम्ही वापरू शकता. आता रवा आपल्याला मस्त साजूक तुपामध्ये टाकून खमंग भाजून घ्यायचं आहे. अगदी गॅस मंद ठेवा आणि मंद आचेवरच रवा भाजून घ्या. थोडासा गोल्डन कलर आला पाहिजे पण सतत हलवत राहा, अन्यथा रवा करपू शकतो. आता इथे क्वांटिटी कमी असेल तरी तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये सुद्धा हे सारण बनवून ठेवलं तर तुम्ही त्यापासून कधीही मोदक बनवून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवू शकता असं हे टिकाऊ सारण आहे. आणि यामध्ये असा एकही जिन्नस नाही जो की लवकर खराब होईल. आता इथे आपण रवा अगदी मंदाचेवर भाजून घेतला की 1 वाटी किसलेला सुकं खोबरं आहे. तर इथे आपण डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकतो किंवा नॉर्मल साधा खोबरा किंवा जर खोबर असेल तर ते तुम्ही खिसून घ्या आणि या पद्धतीने वापरा. आता खोबरंसुद्धा भाजून घेतले लालसर कलर येईपर्यंत. 1 चमचाभर आपण खसखस ॲड केलेली आहे. खसखससुद्धा व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून कढईत थंड होईपर्यंत तसंच ठेवून द्या. मिक्सरमध्ये 1 वाटी साखर, 2 वेलदोडे वापरलेले आहेत आपण इकडे. आता मिक्सरमध्ये बारीक पिठी करून घ्या. अगदी बारीक पिठी करून घ्यायचं आहे. या पद्धतीने ज्यांना साखर नसेल वापरायची त्यांनी गुळाची पावडरसुद्धा वापरली तरी चालेल. आता इथे आपण खोबरं आणि रवा त्याचबरोबर खसखस भाजून घेतली होती तीसुद्धा मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्या. हवं तर डेसिकेटेड कोकोनट वापरलं की आपल्याला ग्राइंड करायची गरज भासत नाही. आता या प्रकारे तुम्ही पाहू शकता जे मोदकाचं सारण आहे ते तयार झालेलं आहे. अतिशय टेस्टी हे सारण तयार होतं. तर आता यामध्ये आपण साधारणतः 2 चमचे ड्रायफ्रूटची पावडर, काजू, बदाम, पिस्ता याचीही पावडर आहे. हवं तर तुम्ही अख्खे काजू स्लाइस करून टाकू शकता किंवा जो काही सुका मेवा तुम्हाला आवडत असेल तो तुम्ही पावडर फॉर्ममध्ये वापरला तर मोदक जे आहेत ते फुटत नाहीत, यासाठी आपण ते पावडर फॉर्ममध्येच वापरावेत. या प्रकारे मोदकाचं सारण जर तयार केलं साधारणतः हे सारण 20 ते 25 दिवस टिकतं आणि तुम्ही त्यापासून कधीही मोदक बनवू शकता. आता एका बाउलमध्ये 1 वाटी कणिक किंवा गव्हाचं पीठ, 4 चमचे बारीक रवा, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा साजूक तूप व्यवस्थित मिक्स करून घ्या. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैद्याचा वापरसुद्धा करू शकता पण गव्हाचं पीठ थोडंसं हेल्दी असतं, यासाठी मी गव्हाच्या पिठाचा किंवा कणकेचा आपण इकडे वापर केलेला आहे. आता यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाका आणि घट्टसर गोळा मळून घ्या. जसं आपण पुरीचं पीठ मळून घेतो त्याच पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. जर का पीठ सैलसर झालं तर मोदक हे नरम पडतात आणि त्याच्या ज्या कळ्या आहेत त्या व्यवस्थित आपल्याला घालता येणार नाहीत. यासाठी आपल्याला घट्टसरच व्यवस्थित आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आणि याला थोडंसं साजूक तूप लावून घेतलेलं आहे. आता 5 ते 10 मिनटं जास्तीत जास्त ठेवायचं आहे. खूप जास्त वेळ ठेवू नका नाहीतर पीठ जास्त मुरलं की नरम होतं आणि कळ्या ह्या व्यवस्थित पडल्या जात नाहीत मोदकाला. आता घट्टसर पीठ असतानाच याचे 1-2 तुकडे किंवा 2 गोळे बनवून घ्या या पद्धतीने, कारण एक मोठीच लाटी आपण लाटून घेणार आहे. पोळीपाटावर ही लाटी आपण लाटून घेऊया. याचसोबत मी सारणही घेतलेलं आहे. आता ज्यांना कोरडं सारण आवडत नसेल त्यांनी थोडंसं दुधाचा 1-2 चमचे दूध टाकून सारण थोडंसं तुम्ही ओलसर करून सुद्धा भरून घेऊ शकता. पण अगदी जास्त दिवस जर तुमचे मोदक टिकायचे असतील तर सारण जे आहे ते कोरडं भरा. आता व्यवस्थित आपण ही लाटी लाटून घेतलेली आहे. मीडियम साईजची लाटी लाटून घ्यायचं आहे. एका लाटीमधनं 4 मोदकच्या पारी आपण तयार करणार आहोत. या पद्धतीने ही लाटी लाटून घ्या. आता एका वाटीचा वापर करून मीडियम साईजच्या लाट्या तयार करून घ्या या पद्धतीने. तर एका मोठ्या पोळीमध्ये 4 ह्या लाट्या तयार होतात. अगदी मीडियम लाटा, जर पातळ लाटी लाटली
तर कळ्या व्यवस्थित पडत नाहीत, यासाठी मीडियमच लाटी या पद्धतीने लाटून घ्यायचे आहे। तुम्ही याची थिकनेससुद्धा पाहू शकता। आता आपण या लाटीला व्यवस्थित कळ्या घालून घेऊया। कळ्या पाडत असताना मोदकाला जर तुम्हाला पीठ हाताला चिटकत असेल तर तिथे थोडंसं साजूक तूप वापरावं, आणि इथे साधारणतः आपण 10 ते 11 कळ्या पाडून घेणार आहोत। प्रत्येक मोदक हा मी 11 कळीचा बनवत असते, तर तुम्ही तुमच्या हिशोबानुसार कळ्या पाडू शकता। जर का लाटी थोडीशी लहान असेल किंवा थोडी मोठी असेल तर तुम्ही या पद्धतीने कळ्या थोड्या कमी जास्त ॲडजस्ट करू शकता। आता इथे सारण आपण भरून घेऊया। हे सारण थोडंसं कोरडं असल्यामुळं भरायला थोडंसं जड जातं, किंवा तुम्ही या पद्धतीने हाताचा वापर करून सुद्धा सारण भरून घेऊ शकता। सारण कोरडं असलं की मोदक हा जास्त दिवस टिकतो। एकदा ट्राय करा। गणपती बाप्पासाठी रोज रोज आपण वेगवेगळ्या प्रकारचे मोदक बनवत असतो, तर हे टिकाऊ तळणीचे मोदक एकदा ट्राय करा। अशा प्रकारे मोदक हलक्या हाताने एक जवळ करायचं आहे। सगळ्या कळ्या ह्या थोड्याशा जवळ करत करत आपण मोदकाचं तोंड बंद करायचं आहे, आणि या पद्धतीने मोदक हा वळून घ्यायचं आहे। आता मोदकाच्या कळ्या अजून शार्प दिसाव्यात याकरता तुम्ही एखाद्या चमच्याने या पद्धतीने कळ्या थोड्याशा अशा उभ्या करून घेऊ शकता। नाही केला तरी काही फरक पडणार नाही। अतिशय टेस्टी हे मोदक होतात। एकदा नक्की करायला काही हरकत नाही। मोदक तयार आहे। तर आता अजून एक मोदक मी तुम्हाला करून दाखवते। थोडंसं साजूक तूप लावत जा। कणिक ही चिकट असते, आणि कधी कधी चिकट कणिक आपल्या बोटाला चिटकू शकते, त्यावेळेस व्यवस्थित कळ्या पडाव्यात याकरता थोडंसं साजूक तुपाचा हात लावून घ्यायचं आहे, आणि या पद्धतीने मोदकाला 11 कळ्या घालून घ्यायचं आहेत। तर व्यवस्थित कळ्या आपण पाडून घेतलेल्या आहेत। आता मोदकामध्ये सारण किती भरावं? तर सारण खूप जास्त भरलं तर मोदक फुटण्याची शक्यता असते, त्यामुळं कधीही 3/4 म्हणजे साधारणतः एक चमच्यावर किंवा थोडंसं जर चमचा लहान असेल तर 1 ते 1.5 चमचा सारण तुम्ही भरू शकता। आता व्यवस्थित या पद्धतीने मोदक बंद करून घ्या। प्रत्येकांची मोदक करण्याची पद्धत वेगवेगळी असते, कदाचित यापेक्षाही सुंदर कळ्या तुम्ही घालू शकता। तर अगदी आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आणि झटपट मोदक करता येतील असे हे मोदक आहेत। एकदा काही सारण बनवून ठेवलं तर पटापट तुम्ही या प्रकारचे मोदक बनवू शकता। आता इथे आपण सगळ्यात शेवटची जी लाटी होती ती लाटून घेतली आहे, आणि त्यामध्ये सारण भरून घेतलं आहे, आणि ही करंजी तयार केली आहे। तर या पद्धतीने मी 1 वाटीपासनं आणि 4 चमचे रव्याचा वापर करून जी कणिक मळून घेतली होती त्यापासनं 11 कळीचे 11 मोदक आणि याचबरोबर मुरड घातलेली एक करंजी आपण इकडे तयार केलेली आहे। मुरड किती सोपी आहे तुम्ही पाहू शकता। जस्ट पाठीमागं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि त्यानंतर लगेच ती फोल्ड करून घ्यायचं आहे। या पद्धतीने आपल्याला ही मुरड घालून घ्यायची आहे। खूप सोपं आहे मुरड घालणं। एकदा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच मुरड घालता येईल। आता इथे आपले 11 मोदक 11 कळीचे तयार आणि 1 करंजी। तेल गरम केलं आहे। साजूक तुपाचा सुद्धा वापर करू शकता, पण इथे मी तेलच वापरलं आहे। थोडासा कणकेचा गोळा टाकून बघा, जर ती कणिक वर आली याचा अर्थ तेल गरम आहे। खूप जास्त जर तेल गरम असेल तर मोदकाला अगदी लालसर कलर येतो, यासाठी मीडियम गरम करा आणि गॅस हा मीडियमच ठेवा। मीडियम गॅसवर आपल्याला हे मोदक तळून घ्यायचे आहेत। साधारणतः एका वेळेला 4 ते 5 मिनिटाचा वेळ लागतो। जर मोदकाची पारी खूप जाड असेल तर मोदक तळायला वेळ लागतो, यासाठी अगदी मीडियम टू लो गॅसवरच मोदक तळून घ्यावेत। आता दुसऱ्या टप्प्यातील मोदकसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे, अगदी घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं, त्यापासून अगदी स्वस्त आणि अगदी टिकाऊ हे मोदक तुम्ही गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवू शकता। करंजी आणि बाकीचे मोदक आपण याच पद्धतीने दुसऱ्या टप्प्यामध्ये तळून घेतलेले आहेत। तुम्ही इथे पाहू शकता करंजीसुद्धा किती छान फुलली आहे, व्यवस्थित फुगून आली आहे, आणि याचा कलर गोल्डन कलर आलेला आहे मोदकांचा। मस्त मोदक तयार आहेत, मस्त तळलेसुद्धा गेलेले आहेत, आणि सगळ्या कळ्यासुद्धा किती छान उमटून आलेल्या आहेत तळल्यानंतरसुद्धा। तुम्ही पाहू शकता आपली ही करंजी तयार आहे। पहा किती अशी पोगर आपली करंजी तयार। तर नक्की ट्राय करा। कुठले डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कळवा। रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।